आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया साजरी होतीये. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11,000 आंब्यांची भव्य अशी आकर्षक आरास करण्यात आली. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर आंब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. या शुभ मुहूर्तावर मंदिरामध्ये भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते. अक्षय तृतीया म्हटलं की दोन गोष्टी आवर्जून आठवतात. एक म्हणजे धातूंचा राजा सोनं आणि दुसरा फळांचा राजा आंबा. या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे आणि आंबा खायला सुरू करायचं असतं ते याच दिवशी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजार आणि फळ बाजारात मोठी गर्दी असते. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. त्यामध्ये गणपती बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय. पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने हा नैवेद्य दरवर्षी दाखवण्यात येतो. यावर्षीही दाखवण्यात आला. दिवसभर भाविकांना आज आंब्यांची आरास पाहता येणार आहे.